शहरातील गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाही आहे. उपनगर येथील CISF कॉलनीत गाड्यांची जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. सोमवारी पहाटे 4 ते 4:30 वाजेच्या दरम्यान घराबाहेर जोरजोरात आवाज आल्याने संदीप विश्रांत पानवळ यांनी गॅलरीत येऊन पाहिले असता त्यांना जिन्याच्या खाली पार्क केलेल्या 2 मोटरसायकल जळत असल्याचं दिसलं. यामध्ये संदीप पानवळ यांची MH50G0485 क्रमांकाची ड्रीम युगा आणि पानवळ यांचे शेजारी आनंदराव पाटील यांची CG07LW1890 या क्रमांकाची मोटरसायकल जळून खाक झाली. यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं. या घटनेत अंदाजे 55,000 रुपयांचं नुकसान झालं असून आग कशामुळे लागली आणि कोणी लावली हे अद्याप समजू शकलं नाही. यानंतर उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात मोटरसायकल जाळपोळ प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांना चाप कधी बसणार हाच मोठा प्रश्न आहे. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.